पिक्चरला रोल ओव्हर इफेक्ट कसा द्यावा हे आपण शिकूया. या कात आपल्याला दोन पिक्चर हवेत. एक पिक्चर आपण घेतलेलं आहे मगाशीच अमिताभ बच्चन यांचं. आता मी आणखी एक पिक्चर घेतो, दुसऱ्या व्यक्तीचं घेतो. इथं होतं अभिषेक बच्चन. त्यातलं एक पिक्चर मी निवडतो. हे पिक्चर मी घेतलं, राईट क्लिक केलं, सेव्ह इमेज ॲज, त्याच फोटोमध्ये सेव्ह करतो. इथं नाव देतो मी अभिषेक असं नाव दिलं, सेव्ह केलं. आता गुगल क्लोज केलं. आता ड्रीमवीव्हर चालू करूया. न्यू पेज घ्या किंवा मागाच्याच पेजला इफेक्ट दिलं तरी चालेल. मला वाटतं त्याच पेजवरती इफेक्ट देऊया. पेज नंबर टूलाच मी ओपन करतो. त्या ठिकाणी ऑलरेडी आपण हा इफेक्ट दिलेला होता. अमिताभ बच्चनचा फोटो घेतलेला आहे. गो टू पेज, फर्स्ट पेज, क्लिक ऑन फोटो असं लिहिलेलं आहे. इथं एंटर करतो आणि इथं समथिंग डिफरंट माहिती लिहितो. क्लिक अँड सी, अभिषेक फोटो असं लिहिलं. आता आपण रोल ओव्हर इफेक्ट कसा द्यायचा हे बघणार आहोत. याकरता मी इन्सर्टमध्ये जाणार आहे, इमेज ऑब्जेक्टला जाणार आहे आणि यातला रोल ओव्हर इमेज हा ऑप्शन मी निवडला. ओरिजिनल इमेज म्हणून मी अमिताभ बच्चन यांचाच फोटो निवडणार आहे. हाच फोटो घेतला मी, ओके. आणि माऊस त्यावरती नेल्यानंतर त्याचं रूपांतर अभिषेकमध्ये होणार आहे. अशा प्रकारे आपण दोन फोटो निवडलेत. बाकीचे ऑप्शन आपण नंतर बघूया. ओके करून हे बघा, आपण आणखी फोटो इथं टाकलेला आहे. त्याला मी कुठल्याही प्रकारचा इफेक्टवर काही देणार नाही आहे. एवढंच फक्त आपल्याला इफेक्ट पाहायचा आहे. फाईलमध्ये गेलो आणि सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर फाईलमध्ये जाऊन मी क्लोज करतो. आता माय वेबपेज या ठिकाणी गेल्यानंतर मी पेज नंबर टू ओपन करतो. गुगलमधून हे पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपण लिंक दिली होती पहिल्या पानावर जाण्यासाठी. बॅक पुन्हा एकदा मी त्या पानावरती आलो. या ठिकाणी मी नसता माऊस नेला की मला अभिषेक यांचा फोटो दिसतो. यानंतर रोल ओव्हर इफेक्ट.